चे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष नामदार रामदासजी नाईक निंबाळकर, आजच्या कार्यक्रमाच्यासाठी अगत्याने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्या शेजारच्या तालुक्याचे आमदार मखन पाटील, सातारा विधानसभेचे आमदार शिवेंद्रराजे, माजी अध्यक्ष माजी आमदार प्रभाकरराव घारगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर येळगावकर, श्री सुरेंद्र गुरगे, मुद्दाम या ठिकाणी आलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, सिंधुदुर्गचे अध्यक्ष सावंत, श्रीमत प्रभाकर देशमुख, सत्यजित पाटणकर, श्रीमत सुभाष शिंदे, व्यासपीठावरचे सगळे अन्य सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींना एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. शिवाजी देशमुख, प्रभाकर घारगे आणि त्यांच्या सहकार्यांनी एक मोठं धाडस केलं आणि धाडस केलं याचा अर्थ या तालुक्यातला तिसरा कारखाना काढण्याच्या संबंधीचं धाडस त्यांनी केलं. मला त्यांनी विचारलं 2-3 वर्षाच्या पूर्वी कारखाना काढायचा म्हणून. मी त्यांना विचारलं ऊस कुठून आणणार. त्यांनी ऊस बक्कल आहे आमच्याकडे. मी म्हटलं त्या बक्कल ऊसाला पाणी कुठून येणार. पण गेली काही वर्ष सातत्यानं जिल्ह्याच्या नेतृत्वानं प्रयत्न केले आणि काही ना काही करून या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी देण्याची काळजी घेतली. टेंभूचं पाणी काही भागात आलं, काही ठिकाणी तारळीचं पाणी आलं, काही ठिकाणी अन्य प्रकल्पाचं पाणी आलं. ते सगळी काही तहान अद्याप भागलेली. आज या कारखान्याला लागणारा उसाचा पुरवठा करण्याच्या संबंधीची एक स्थिती काही भागामध्ये नक्की आहे. पण आज तुम्ही 3,500 टनाचा कारखाना गणित करण्याचा या ठिकाणी उभा केला, याचा अर्थ तुम्ही 4,500 ते 5,000 टन प्रतिदिवशी या ठिकाणी उसाचं गाळप करू शकाल. आणि क्षमतेच्या पेक्षा अधिक गाळप केल्याशिवाय तो धंदा खूपदा परवडत नाही. आणि त्यामुळे आणखीन या ठिकाणी क्षेत्र वाढायची गरज आहे आणि त्यासाठी काही ना काहीतरी करावं लागेल. आता रामराजे सांगत होते की फलटण भागामध्ये 100 वर्ष पाण्याचा प्रश्न आहे, चुकला आहे. त्यांनी बारामती भागाचा उल्लेख केला की 100 वर्ष झालं त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न चुकला आहे. आणि तुम्ही इथं कसं करणार? फलटण बारामतीला अडचणीत असं सांगितलं म्हणजे बरं. एका दृष्टीनं म्हणजे देशातला महाराष्ट्रातले जुने कारखाने त्याच्यामध्ये फलटण एक कारखाना साखरवाडीचा. साखरवाडीच्या नंतर महाराज साहेबांनी माधुरी राजांनी दुसरा कारखाना काढला फलटणचा. त्यांच्याच मदतीनं बारामतीला मालेगावचा साखरी साखर कारखाना झाला. आणि या सगळ्या कारखान्यांना जर साखरवाडीवर तर अधिक वर्ष झाली पण जवळपास आज
विशेष ते 70 वर्षापूर्वी निघालेले ते कारखाने आहेत आणि ते उत्तम चाललेले. आणि हा इतक्या वर्षाचा अनुभव असताना रामराजे म्हणतात इथं कसा चालणार. रामराजे इथं कारखाना होतो आहे काही हरकत नाही, आनंद आहे, फलटण बारामतीला काही धक्का बसत नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यावर तुम्ही काही चिंता करायचं कारण नाही, मी काही चिंता करायचं कारण नाही. इथला बहादूर शेतकरी संकटा मात करून पाहिजे तेवढा कारखान्याच्या गरजे इतका उसाचा पुरवठा केल्याशिवाय राहणार नाही. आणखीन काही केलं पाहिजे. दिवस बदलले आणि बदलत्या दिवसाचा फायदा घेतला पाहिजे भागाच्यासाठी. आणि म्हणून मी आत्ताच सांगितलं आमच्या सहकाऱ्यांना की या आठवड्यात 10 दिवसामध्ये महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री, पाटबंधारे मंत्री आहेत शेजारचे जयंत पाटील, साखर धंदा त्यांना चांगला समजतो, त्यांच्या भागामध्ये जास्तीत जास्त त्यांनी लिफ्ट इरिगेशनच्या योजना केल्या आणि एक उत्तम कारखानदारी ते चालवतात. आता त्यांच्याकडे दुष्काळी भागाला पाणी द्यायचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांचीच एक बैठक बोलू. त्या बैठकीला प्रभाकरराव घाडगे असतील, प्रभाकर देशमुख असतील, डॉक्टर यलगावकर असतील, मी स्वतः असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील आणि आपण सगळेजण एकत्र बसून कसं पाण्याचा निकाल होत नाही ते बघू. आणि त्यासाठी आपल्याला ही बैठक घ्यायची आहे. रामराजेंचा या सगळ्या विषयावर उत्तम अभ्यास आहे, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीची बैठक होणार असल्यामुळं ते नक्की मार्ग काढतील. आणि एकदा मार्ग काढल्याच्या नंतर जे घडत नाही ते घडवायचं संबंधीचं काम मी करेन. आणि त्यामुळं घाडगे साहेब तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही आता रानाची तयारी ठेवा. आणि आपल्या भागामध्ये एकदा पाणी आलं की कांदे कुठं लावायचे हे सांगावं लागत नाही. मागे एकदा मी गोष्ट सांगितली होती की मी त्यावेळेस राज्यमंत्री होतो महाराष्ट्रामध्ये, वसंतराव नाईक म्हणून मुख्यमंत्री होते. आणि नाईक साहेबांच्या काळामध्ये केंद्रामध्ये एक अतिशय निष्णात तज्ज्ञ हे फार बंधारा खात्याचं नाव मंत्री होते, त्यांचं नाव व्ही के आरवी राव, ते स्वतः इंजिनियर होते. आणि या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळावं असायचं सांगत होते नाईक साहेब, पण ते नेहमी सांगायचं पाणी आहे कुठं, पाणी आणणार कुठं. नाईक साहेबांनी एक दिवशी मला बोलवलं आणि मला सांगितलं की यांना कोल्हापूरला घेऊन जा. कोल्हापूरच्या जवळ एक चंबुखरी नावाची टेकडी आहे मोठीच्या मोठी. आणि त्यावेळेला आमचे एक सहकारी होते, आता हयात नाही, त्यांचं नाव श्रीपतराव बोंद्रे. आणि श्रीपतराव बोंद्रेंनी नदीतनं पंचगंगेतनं पाणी आणलं, 18 किलोमीटर नेलं एका डोंगरावर, आणि डोंगरावर त्या ठिकाणी सगळी जमीन सेवन करून त्या ठिकाणी शेती ऊसाची केली. म्हणजे जिथं ऊस लावणं शक्य नाही, जिथं पाणी शक्य नाही, ते महाराष्ट्रातल्या कर्तृत्वात लोकांनी करून दाखवलं. वसंतराव नायकांनी मला सांगितलं की त्यांना नेऊन दाखवा, आमच्या लोकांच्यात पाणी दिसलं की काय करतात हे त्यांना करून द्या. मी गेलो त्यांना घेऊन तिथं, आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या डोंगरावरचा खडक फोडला होता, त्या मुरुमात माती टाकली होती बाहेरनं. मी येताना माती बघितली पण ती विटासाठी होती. आता ही विटासाठी माती द्यायचं जरा कमी करा, जमिनीचा पोत खराब होतो. तर त्या ठिकाणी माती नव्हती, पण कोल्हापूरकरांनी माती बाहेर आणली,
त्या खडकात मुरमत माती टाकली, सरी काढली आणि ऊस लावला. ते राव जे मंत्री होते ते माझ्यावर आले, त्यांना दाखवलं. मे महिना होता, उन्हाळ्याचे दिवस होते. ती जुन्या काळात शेठ साहेबाची हॅट असायची, हॅट. त्यांची हॅट काढली गरम होते म्हणून, डोक्यावर केस नव्हते. आणि केस नसल्यामुळं उन्हामुळे घाम यायला लागला. तर तो घाम आल्याच्या नंतर ती गडी अस्वस्थ झाली. तिथे एक दोन शेतकरी होते, त्यांना विचारलं की या दगडात म्हणजे तुम्ही ऊस कसा लावता. तर त्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं, त्यांना काही मराठी येत नव्हतं, मला म्हणजे त्यांना सांगायला इंग्रजीत. म्हणजे काय सांगू, नाही म्हणजे डोसक्यावर हॅट घाला म्हणजे, कारण डोसक्यावर केस नाही. उन्हामुळे घाम यायला लागला, त्यामुळे पाणी दिसतंय. मोकळं वावर दिसलं आणि पाणी दिसलं की आम्ही कांदे लावतो. त्यामुळे हे वावर म्हणजे मोकळं ठेवू नका, नाही तर आम्ही कांदे तिथेही लावू. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण लोक पाणी दिसलं की काय करायचं हे आम्हाला शिकवावं लागत नाही. आणि आज या ठिकाणी पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा याबद्दलची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे सगळेच प्रभाकरराव देशमुख, येळगावकर या सगळ्या लोकांचा त्याचा अभ्यास आहे, मला माहिती आहे. आणि म्हणून आता दिवस बदलले, त्याचा फायदा आपण या भागासाठी कसा घ्यायचा याचा विचार त्या ठिकाणी आपण करून घेऊ. ऊसाचा धंदा हा वाढतो आहे. काही लोक म्हणतात की ऊसाचं काय करायचं, साखरेचं काय करायचं. कालच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे, केंद्र सरकारने एक बैठक घेतली की आत्ता जगामध्ये एकंदर जगाची ऊसाची गरज आहे, त्यापेक्षा साखरेची गरज आहे. त्यापेक्षा सध्या साखरेचा साठा कमी आहे. पुढच्या वर्षी वाढेल, कारण पाऊस पाणी चांगला होता, लागणी होती. त्याची काही काळजी करायचं कारण नाही. आणि त्याचं कारण आता नुसती साखर करायची नाही आहे, साखर करायची आहे. मळीपासून पेट्रोलमध्ये मिक्स करणारं इथेनॉल तयार करायचं आहे. आणि इथेही आपण तयार करतो ती वीजही तयार करायची. त्यामुळे एकेकाळी साखर कारखाना म्हणजे फक्त साखर होती. आता साखर, इथेनॉल आणि वीज या तिन्ही गोष्टी एकत्र केल्याच्या नंतर ऊस उत्पादकाला 2 पैसे अधिक मिळायची परिस्थिती होईल. आणि मला आनंद आहे की आज या ठिकाणी त्याचा विचार केला, विशेषतः विजेचा विचार केला, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे हा धंदा तुमचा यशस्वी होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आज या देशामध्ये ऊस, साखर कारखाना, वीज, इथेनॉल याच्यावर संशोधन करणारी एक जी संस्था आहे समन हिंदुस्थानची, त्याचा मी अध्यक्ष आहे. आणि त्यामुळे या विषयाची थोडी वेळ माहिती आम्ही घ्यायचा प्रयत्न करत असतो. येत्या 31 तारखेला पुण्याजवळ मांजरीला जगातल्या 22 देशातले ऊसाच्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी येणार आहेत. आणि एक आंतरराष्ट्रीय परिषद ऊसाची, त्यानंतर इथेनॉलची, आणि त्यानंतर विजेच्या सन्मानाची त्या ठिकाणी होणार आहे. आणि इथून पुढची कारखानदारी ही निवड ऊस एक ऊस आणि साखर एक साखर अशी न करता ती विस्तारित स्वरूपामध्ये अनेक गोष्टी तयार करणारी ही काढण्याच्या संबंधीचा विचार करायचा आहे. पाण्याचा प्रश्न काढला रामराजेंनी, हे खरं आहे. त्यांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे की आता महाराष्ट्र सरकारचं मत असं आहे की जिथं पाणी उचलून घेतलं जातं किंवा पाटाचं पाणी दिलं जातं त्या ठिकाणी पाटाने पाणी द्यायचं नाही, पाईप टाकून ठिबक पद्धतीनं पाणी द्यायचं. जे पाणी आपण पाटाने देतो सजी काढून, त्याच्यामध्ये पाणी वाया जातं, गवत उगवतं, खुरपणीचा खर्च वाढतो. आणि त्याच्याऐवजी पण ठिबकने पाणी दिलं तर ऊसाच्या मुळाला फक्त पाणी जातं,
बाकीचं गवत खुरपण्यासारखं हा त्या ठिकाणी होत नाही. आणि एक एकर पाताळांना पाणी दिलं तर तेवढ्या पाण्यामध्ये ठिबकनी 3 एकराचं क्षेत्र भागतं. आणि म्हणून पाणी कमी असेल तर ठिबक पद्धतीने गेलं पाहिजे. आणि ठिबक पद्धतीने जायचं असेल तर शेतकऱ्याला गुंतवणूक करावं लागते. आणि म्हणून माझा प्रयत्न हा राहील की राज्य सरकारला आम्ही हे सांगणार आहोत, तुम्ही धरणं बांधायला 2 कोटी रुपये खर्च करता, पाणी आणायला पाताच्यासाठी 2 कोटी रुपये खर्च करता, ते पाणी पाताने घेतल्याच्या नंतर कमी क्षेत्राला जातं. आणि त्याच पाण्यात तिप्पट क्षेत्र होत असेल तर आणखीन एक धर बांधण्याच्या ऐवजी ठिबकला सरकारचा पैसा दिला तर त्या ठिकाणी आपल्याला अधिक क्षेत्राला मदत करता येईल, पाण्याचा वापर व्यवस्थित होईल. आणि सरकारने गुंतवणूक जर केली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. आणि त्या पद्धतीचा निकाल हा आता महाराष्ट्रामध्ये घ्यायला भाग पाडण्याच्या बद्दलची स्थिती आलेली, तो प्रयत्न केला जाईल. आणखीन एक गोष्ट आहे, मध्यंतरी आम्ही युरोप खंडामध्ये काही लोक गेलो होतो, तिथं ऊस घेत नाही, तिथं बीज घेतात, बीज आणि त्या बीजची साखर करतात. आपण प्रयत्न करतो अजून यशस्वी झालेली नाही. पण बीज आणि ऊसामध्ये फरक असा आहे की ऊस एक तर 11 महिन्याचं पीक असतं किंवा 15 महिन्याचं पीक असतं किंवा अडसरी असलं तर 18 महिन्याचं पीक असतं. बीजचं पीक 6 महिन्याचं पीक आहे आणि एका वर्षामध्ये 2 बीजचं पीक घेता येतं. आणि बीजमध्ये साखरेचा उतारा ऊसाच्यापेक्षा अधिक असतो. पण त्याच्यात काही अडचण येत, कारखान्यामध्ये काही गोष्टी बदल करावे लागतील, त्या व्यवहारिकाने याचा अभ्यास करावा लागेल. पण आज आम्ही याचाही विचार करायला लागलो की ऊसाच्या ऐवजी जे आमच्यावर तक्रार असते नेहमी की ऊसवाले पाणी जास्त घेतात, ऊसवाले पाणी जास्त घेतात, तेवढ्याच पाण्यात तिप्पट ऊस घ्यायला एक तर ठिबक किंवा जर हे दुसरं पीक फुलवत असेल तर 6 महिन्यातलं दुसरं पीक, या दोन्ही गोष्टीच्या संबंधीचा विचार आपल्याला करावा लागेल. बीजच्या संबंधी युरोप खंड आणि अमेरिकामध्ये क्षेत्र त्यांचं सगळं बीजवर आहे, पण अजून आपल्याकडे यशस्वी झालं नाही. त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे, काही ठिकाणी आम्ही ट्रायल घेतो आहे. आणि तोपर्यंत तुम्ही लगेच काही बीज लावायच्या भानगडीत पडू नका, एकदा आमचा अभ्यास होऊन द्या. नाहीतर तुम्ही म्हणायचं सांगितलं काय झालं काय बोलतात, उगाच त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही, पण अभ्यास करून त्याच्यामध्ये जायचं एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. या कारखान्याची एक चांगली गोष्ट मला कळली की कारखान्यामध्ये 70 ते 72 लोक एका फाळीने लागतात, साधारणतः 3 फाळ्या असतात आणि त्यांनी त्यापेक्षा जास्त लोक भरलेले नाही. महाराष्ट्रातल्या अनेक कारखान्यांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर गरजेपेक्षा जास्त कामगार भरती. कारखाना काढला आणि विषयाचा सहकारी असला की पहिलं काम संचालक मंडळाचं असतं, आमचं फुलग तेवढं चिटवून घ्या, कुणी भेटले की तेवढं सांगतात इतक्या दिवस तुमच्यासाठी आम्ही काम करतो आहे, घसा कोरडा होईपर्यंत घोषणा दिल्या तुमच्यासाठी, एक फुलग लावता येत नाही तुम्हाला. आणि मग काय करायचं, आम्ही लोक सगळे बाकी काय असले तर चालेल, मताचं कोण जर असेल जोडीदार तर त्याला दुखवायचं आम्हाला माहीत नसतं. आणि त्याला दुखवायचं नसल्यामुळं 70 लोकांच्याच एक फाळीचा कारखाना चालत असला तर आम्ही त्या ठिकाणी 150 लोक भरतो, 200 लोक भरतो. अनेक कारखाने असे आहेत की ज्या ठिकाणी 1200 लोक आहेत, 1500 लोक आहेत, पाहिजे होते 210. पण 210च्या ठिकाणी आज 1200 आणि 1500 लोक भरतो आपण का, तर बाकीचा कार्यकर्ता सांभाळावा लागतो ना, बाकी काय करायचं. आता आता त्यांच्या सांभाळल्यामुळे कारखान्याचं उसवाल्याचं ते शेतकऱ्याचं वाटवलं झालं ते काय हरकत नाही, पण माझ्या हातात कारखाना काय, इथं त्यांनी ते केलं आहे. 70च्यापेक्षा जास्त लोक घेतले नाही. मला आत्ता कळलं की त्यांना मी म्हणत होतो निवडणुकीला उभा राहा आणि ते लोक का म्हणत होते, कारण होते कारण ते नाही म्हणून सांगितलं असतात
त्या नाजीच लागायला नको, त्याच्या कारखाना नीट चालवलेला बरा, धंदा नीट केलेला बरा, उत्तम धंद्याच्या संबंधीची जाण त्यांना हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे की हा कारखाना 100% यशस्वी होईल, पण त्यामुळे तुम्हाला चांगली किंमत मिळेल, त्या चांगल्या किमतीची अपेक्षा करा, फोरगं त्या ठिकाणी लावायची अपेक्षा करू नका. आज त्याची कमतरता आहे, त्याचा आग्रह कृपा करून त्याला करू नका. मग तुमचा कारखाना चांगला चालेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही, आणि म्हणून ती कारखानदारी तुम्ही नीट चालवाल अशा प्रकारची अपेक्षा करतो. मी इथं आल्यापासून काय झालं मला माहीत नाही, सगळे पत्रकार माझ्या मागे लागले, सारखं आपले दाडकं पुढं करून बोलावं. आता कशा बोलायचं, कशा बोलायचं तुम्हाला काय आहे काय? म्हणजे सकाळचे फेरफेर मी वाचते, कोणतरी सातारला काय बोललं बहुतेक त्याबद्दल, त्याच्यावर काय हवं काय काय त्याच्यावर सांगायचं? मी तर काही कधी कोणावर बोललो नाही, काही बोलायचं असलं तर रामराजे पुरेस आहेत, आणि त्यामुळे रामराजे असल्यानंतर मला कोणावर बोलावं लागत नाही. आता ते बोललेच काय, ठीक आहे, आता काय बोलायचं आपण काय? मी तर शब्दांनी बोललो नाही, बोलणार नाही. पण त्यांनी एक वाक्य वापरलं की जाणता राजा म्हणून म्हणता, तर मी काही कुठं म्हणलो नाही मला जाणता राजा म्हणा. पण मला एक गोष्ट समजत नाही, शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणानं अभ्यास करून वाचला तर छत्रपती यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती, छत्रपतीच होती, जाणता राजा नव्हती. आणि जाणता राजा हा शब्द हा रामदासांनी आणलेला होता. आणि जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, हे खोटं. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडवलं ते जिजामातांच्या संसारातनं घडवलं. आणि त्यामुळं तुम्ही जर शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते, पण काही लोकांच्या हातात लेखणी होती, आणि त्यामुळे या कर्तृत्व संपन्न महामानवाला घडवण्याचं काम कुणीतरी रामदासांनी केलं असं लेखणीचे कमाल कुणीतरी केली, आणि आम्ही लोक मागं लागलो की महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे ते रामदासांच्यामुळे आहे, हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य स्वशौर्य, आणि मार्गदर्शन आणि संस्कार मातेचे संस्कार यामधून हे एक महाआयामी अशा प्रकारचं व्यक्तित्व या देशामध्ये आलं, त्यामुळे त्यांना कोणतरी जाणता राजा म्हणायची गरज नाही. छत्रपती हे जन्माने कर्तृत्वाने लोकांच्या अंतःकरणामध्ये छत्रपतीच राहतील, तिथं दुसरं कोणी काही म्हणायचं कारण नाही, आणि त्यामुळे त्याचा आग्रह हा आम्हा लोकांचा कधी असणं शक्यच नाही. म्हणून तेवढं पुरतं आज मी या ठिकाणी हे स्पष्टीकरण करू इच्छितो. बस बाकी काही बोलायची काही गरज नाही. काल सगळ्या निवडणुका झाल्यात, तुम्ही लोकांनी महाराष्ट्रामध्ये काही गंमत केली, आणि सगळेजण मी कुठेही गेलो, मध्यंतरी मी काटोलला गेलो होतो. काटोल म्हणजे मध्य प्रदेशच्या सीमेवरचा आपला शेवटचा तालुका, आणि त्या काटोलचे आमदार आपले अरविंद आपले अनिल देशमुख आहेत सध्या आहेत, त्यांच्या मतदारसंघात मी गेलो होतो. शेवटच्या गावी माझी सभा होती, आणि सभा संपल्याच्या नंतर एका म्हाताऱ्याने मला थांबवलं, साहेब आम्ही मतं देणार म्हणजे तुम्हालाच, म्हणजे चांगली गोष्ट आहे, मागच्या वेळी कुणाला जिते नाही म्हणजे मागच्या वेळी भाजपने जिते, म्हणजे यावेळेस का ठरलं नाही म्हणजे काय राहू, म्हणजे त्या साताची सभा मी पावसातली बघितली, काही सभा आहे का काय? आम्ही आमच्या गावांनी तवच ठरवलं की आता म्हणजे दुसरं कुठलं नाही, तेवढं राष्ट्रवादीच धरायचं, आणि तो निकाल लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे अगदी मध्य प्रदेशच्या सीमेसुद्धा लोक सांगत होते. आणि त्याचं कारण साताराचा माणूस हा किती संकट आली, किती अडचणी आली, त्या अडचणी महा एक
मात करून स्वतःचा इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही. आणि ते सासरकरांनी त्या ठिकाणी घडवलं, त्या इतिहासातून महाराष्ट्र बदलला. आणि त्या महाराष्ट्रातून आज महाराष्ट्राचं चित्र एक प्रकारे बदललेलं आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून या चित्राचं 100% श्रेय तुम्हाला लोकांना आहे, तुमच्यातल्या तरुणांना आहे. त्याला अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर या सभेचे आभार कारखान्याचे MD कुशल प्रशासक संग्राम बाप्पू घोरपडे हे करतील अशी मी विनंती करतो. नमस्कार मंडळी. सर्वात प्रथम आताच आपल्याला नेटकं मार्गदर्शन केलेले माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मी आभार मानतो. वेळात वेळ काढून ते इथं आले, त्याचबद्दल त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर साहेब, तसेच शिवेंद्रसिंह राजे भोसले, त्याच पद्धतीनं तानाजीराव चोरगे साहेब, सतीश सावंत साहेब, तसेच सत्यजित पाटणकर साहेब, ह्या सगळ्यांच सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, जेवणाचा कार्यक्रम दक्षिणेकडं गोडाऊन शेजारी आहे, तर जेवण करून सगळ्यांनी जावं हे संचालक मंडळाच्या वतीनं विनंती. धन्यवाद. हा उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे. या ठिकाणी आपण बराच लांबचा पल्ला गाठून या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांची भोजनाची